नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना अखेर न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा, निर्भयाला मिळाला न्याय. सेंद्रिय खतांच्या योग्य वापरानं आणि केतन फार्मा कंपनीच्या पुकारा C166 वाणाच्या लागवडीनं वाढलंय बटाटा पिकाचं उत्पन्न. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं हल्लाबोल मोर्चा. आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील 8 आरोपींना केलं गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त. आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही. दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही. चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून. आपल्या शहरामध्ये प्रथमतः म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट ऍरोबिक्स योगा करण्याची सुवर्ण संधी. हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा ऍरोबिक्स झुंबा वर्कआउट, पोट कमी करण्यासाठी तंत्र शुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर. आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी, तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यामधील मुख्य दोषी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला अत्याचार आणि खुनाच्या आरोपाखाली दोषी धरून येथील सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर संतोष गोरख भवाळ आणि नितीन भैलुमे यांचा या कटामध्ये सहभाग असल्याचं सिद्ध झालंय, त्यामुळे त्यांना देखील न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यामधील मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला अत्याचार आणि खुनाच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयानं बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर संतोष गोरख भवाळ आणि नितीन भैलुमे यांचा या कटामध्ये सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्यांनाही न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये मोठी गर्दी केली होती. कोपर्डी येथील 9वीमध्ये शिकणारी निर्भया गतवर्षी 13 जुलै रोजी सायंकाळी 6:30 भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली. आपल्या आजोबांच्या घरून मसाला घेऊन परतत असताना वाटेमध्ये तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावरती अत्याचार करण्यात आला होता. अत्याचाराच्या नंतर तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी मुलीच्या मावस भावानं पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. तर मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला घटनेनंतर पळताना फिर्यादीनं पाहिलं होतं. त्याची दुचाकी ही घटनास्थळी आढळली होती आणि तो पुरावा घटनेमध्ये महत्त्वपूर्ण ठरलाय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीनही दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. न्यायालयानं पप्पू शिंदे याला अत्याचार, खून आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार दोषी धरलं. दोष सिद्ध झाल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या दोघांना कट रचणं, गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणं या कलमांखाली दोषी धरण्यात आलाय आणि त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर 1 वर्ष 4 महिन्यामध्ये निकाल नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करून घटनेनंतर 85 दिवसांनी 7 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं होतं. घटनेनंतर 1 वर्ष 4 महिन्यांनी निकाल लागलाय. हा खटला सरकारी पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी लढवलाय.
जितेंद्र शिंदे यांच्यासाठी न्याय प्राधिकरणानं ॲडव्होकेट योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवळ यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब खोपडे आणि ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैरुमे यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आहेर यांनी हा खटला लढवलाय. दरम्यान या घटनेमधील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोपर्णी खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या कलमाखाली आज शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपी 1 ते 3 यांना खून करण्याचा व बलात्कार करण्याचा कटाखाली तिघांनाही फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपी 1 याने त्या पीडित मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच आरोपी 1 त्या अज्ञान मुलीवरती बलात्कार केल्यामुळे त्याला जन्मठेप आणि 20,000 रुपयाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच आरोपी 2 व 3 यांनी हा बलात्कार करण्याचा कट रचणे, त्याचप्रमाणे बलात्कार करण्यासाठी आरोपी 1 उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील आरोपी 2 आणि 3 जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि 20,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. आरोपी 1 ते 3 यांना आरोपी 1 पीडित मुलीवरचा खून करणे व बलात्कार करणे याकरता फाशीची शिक्षा, तसेच आरोपी 2 आणि 3 यांनी बलात्कार व खून करण्याचा कट करणे, तसेच आरोपी नंबर 1 उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील दोषी ठरून त्यांना फाशीची शिक्षा 2 आणि 3 ठोठवण्यात आलेली आहे. तसेच आरोपी तर 2 तर्फे वेळोवेळी खटल्याचं काम जे तहकूब करण्यात आलं होतं म्हणून वेळोवेळी न्यायालयाने आरोपी नंबर 2 जो खर्च वसूल करण्याचा आदेश दिला होता तो त्याने खर्च भरला नाही. 18,000 रुपये त्याची वसुली होते आणि ही 18,000 रुपये वसुली नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा असा देखील एक आदेश दिलेला आहे. दंडाची रक्कम या जर आरोपींनी भरली नाही तर त्यांना 3 महिन्याची साधी शिक्षा आणखी ठोठावली जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. त्याचप्रमाणे आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. सर हिंदी सर प्लेनच्या आभार मानते. सगळ्या समाजाचे, सगळ्या महाराष्ट्राचे, सगळ्या शाळेतले विद्यार्थ्यांचे, मुख्यमंत्री बहिर्जी महाराजांनी तर मला खरंच लय साथ दिली, माझ्या घरातून येऊन साथ दिली. मुख्यमंत्री, समाज, पूर्ण संघटना, सगळ्या सगळा मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळवून दिला. आणि इथून पुढे ही समाज मराठी असंच लढत राहा आणि आपल्या छकुल्यांना न्याय मिळवून घ्या. आपल्या छकुल्यांवर असं इतकं वाईट टाइम येऊन देऊ नका एवढंच मी सांगते आहे. म्हणून लढलं सगळ्या छकुल्यांसाठी, त्या सगळ्या माझ्या छकुल्या असं कुणावर अत्याचार जरी झाला तरी मी तिथं धावून जाणार आणि असं म्हणणार आपल्या छकुल्यांवर अत्याचार झाला, सगळा मराठी समाज एकवटला, फाशीच्या फांद्यावर कुठपर्यंत मी येत लढणार. कोर्टाने हा जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे तुमची काय विश्वास होता, मराठी समाजावर विश्वास होता. मला एवढं माहिती होतं मराठी समाज पूर्ण रस्त्यावर उतरला, माझ्या छुकलीला न्यायच मिळून देणार होता. मी फक्त विश्वासावर होते. भैरुजी महाराज मुख्यमंत्री ह्यांनी, पूर्ण सरकार ह्या लोकांनी आपल्याला मराठी माणसांना खरंच न्याय मिळून दिला. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. पूर्ण संघटना म्हणजे पूर्ण समाज आपल्या पाठीशी म्हणून आपल्याला न्याय मिळाला. तू अजून न्याय दिला ज्ञान केलं आभार म्हणत आहे.
म्हणजे जी शिक्षा झाली त्यात तुम्ही समाधानी आहात की तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या चुकीला नाही मिळणार? माझी चुकी नसेल तर सगळं जगाशी झालं हो जगाला नाही मिळणार. सर्व मराठा समाजाचं सामान्यात लोक आहेत की या निकालाप्रती समाधानी आहेत आणि यापुढे जोपर्यंत त्यांना फासावर लटकताना आम्ही पाहत नाही तोपर्यंत निश्चितच आम्ही स्तब्ध बसणार नाही, शांत बसणार नाही आणि ते त्या त्या क्षणी खऱ्या अर्थानं आमच्या दैला नाही मिळणार असं आम्हाला वाटतं. पण आज आम्ही खऱ्या अर्थानं या निकालाप्रती समाधानी आहोत. आम्ही सर्व सरकारी पक्षांचे वकील महोदयांचे त्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी इच्छून असा त्या ठिकाणी तपास त्या प्रकरणाचा केला. निकम साहेबांनी आज फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. सर्व मराठा समाज त्यांचे धन्यवाद म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं कोर्टाला आमची सर्वांच्या वतीने अशी विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर तारीख डिक्लेअर करावी कारण सगळे आतुरतेने ह्या याच्याकडे नजर लागलेली आहे सर्वांची की ती तारीख किती मिळते ते जास्तीत जास्त महत्वाचं आहे आणि माझ्या मते की लवकरात लवकर ती तारीख मिळावी आणि फर्म आहेत उज्ज्वल निकम साहेब आणि त्यातील त्यात केवले मॅडमचेही आम्ही धन्यवाद म्हणतो कारण त्याही एक महिला आहेत आणि आम्हाला आमच्या मनासारखा न्याय मिळालेला आहे. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आज सर्व कोर्ट सर्व आमच्या मराठा संघाच्या आणि मराठा सर्व मराठा वतीने सर्व मराठा एकीकरणाच्या वतीने आम्ही धन्यवाद. कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर सर्व स्तरातून उज्ज्वल निकम सरांचं अभिनंदन होत आहे आणि एकंदरीतच सर्वांची मागणी आहे की या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी आणि यांना फासावर चढवलं जावं अशी सर्वांची मागणी आहे. आत्ता नुकताच या ठिकाणी कोपर्डी बलात्कार आणि खून या खटल्याचा या ठिकाणी नुकताच निकाल लागलेला आहे. या ठिकाणी जे तीनही आरोपी आहेत त्या तिघही आरोपींना माननीय न्यायालयाने या ठिकाणी फाशी शिक्षा सुनावलेली आहे. सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम सर यांनी जे 13 मुद्दे मांडले होते त्या 13 मुद्द्यांना अनुसरून या ठिकाणी न्यायालयाने हा निकाल या ठिकाणी दिलेला आहे. कुठेतरी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना या ठिकाणी समस्त नागरिकांमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये यावेळी आहे. शाहिद शेख, अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास. आदिवासी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि माजी आमदार कृष्णराव मुंडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कृष्णराव मुंडे भूषण पुरस्कार 2017 हा श्री लोकसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अशोक बन्सीलाल गांधी यांना मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमेश बांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आदिवासी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि माजी आमदार कृष्णराव मुंडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कृष्णराव मुंडे भूषण पुरस्कार सन 2017 हा श्री लोकसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अशोक बन्सीलाल गांधी यांना मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमेश बांबळे यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव देवराम मुंडे म्हणालेत की लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमामधनं अशोक गांधी 12 वर्ष निस्पृहपणे समाजसेवा करतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेनं त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यावेळी माजी आमदार झोले म्हणाले की शैक्षणिक शुल्क न घेता आदिवासी भागामध्ये शैक्षणिक संस्था वसतिगृह सुरू ठेवण्याचं अवघड काम आदिवासी शिक्षण संस्थेनं सुरू ठेवलं आहे. संस्था अंतर्गत अनुदानित आश्रम शाळांमुळं आदिवासी समाजामधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र सरकार वसतिगृहांना प्रति विद्यार्थी 930 रुपयाप्रमाणे तुटपुंज अनुदान देत आहे. त्यामध्ये खर्च भागवणं अवघड आहे. यावेळी बगाड गांधी काजळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवराम झोले पाटील होते. यावेळी संस्थेच्या विविध माध्यमिक विद्यालयामधील निवृत्त मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमास माजी आमदार बाळासाहेब दांगट आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव देवराम मुंडे अध्यक्षा सुरेखाताई मुंडे उपाध्यक्ष दत्तात्रय मुंडे आदिवासी नेते दादाभाऊ बगाड देवजी घोडे माजी उपनगराध्यक्ष काजळे गांधी विजयकुमार साळवे सर प्रशांत धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक फुलसुंदर बीडी कवडे बी एस काळे यांनी केले आहे. यावेळी प्रकाश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गाडेकर यांनी मानलेत. सुरुवातीचा काळ ज्यावेळी होता त्या काळाला भीमाशंकरपर्यंत कोणतंही विद्यालय उपलब्ध नव्हतं आणि अशा पद्धतीनं या सगळ्या परिसरातली मुलं त्या काळात साहेबांनी मंत्रालयातून त्यावेळेला 64 100 मुलांचं हॉस्टेल आणलं आणि मग गरीब पालक असेल तर सर्व मुलं आज जे आमचे
रावते साहेब अशोकराव असतील असे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर का जे मॅनेजर असतील तर उच्च पदस्थ या विद्यालयात होऊन गेले याचा अभिमान सर्वांनाच आहे. मी पण तसा विद्यार्थी त्या विद्यालयाचा, मला पण या निमित्तानं मंत्रालयात नोकरी करण्याची संधी त्या काळामध्ये शिक्षण जर मिळालं नसतं तर ती प्राप्त झाली नसती आणि गोंदसाबळे आले तर आपले त्यांचाही सत्कार करून घ्या. तर अशा दृष्टीनं मुंडे साहेबांचं कार्य वर्णन करावं तेवढं कमी आहे आणि म्हणून त्यांचं आम्ही कार्य करत असताना आपल्या ते संस्थेचं माध्यम असेल, शिक्षणाचं माध्यम असेल, विकासाचे काम असतील. एक चार पाच दोन तीन वर्षापूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवाजीराव मोघे, हर्षवर्धन पाटील या ठिकाणी आपण मोठा भव्य मेळावा घेतला आणि शेवटपर्यंत पब्लिक राहो म्हणून आपण 3 तालुक्याच्या भजन स्पर्धा घेतल्या. त्या भजन स्पर्धा जे सकाळी आम्ही सुरुवात केल्या तर कार्यक्रम झाल्यानंतर त्या पहाटेपर्यंत चालल्या आणि मग त्याच्यातून वेगवेगळ्या अनुभवामधून आम्ही त्यावेळेला आव्हान केलं होतं दोन्ही मंत्र्यांना का आमच्या पश्चिम भागामध्ये जुन्नरखेड आंबेगाव जर पाहिलं तर राज्याचे पिचट साहेब असतील, विजयकुमार गावित असतील, यांनी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून दिला म्हणून बरेचसे तालुके जुन्नरखेड आंबेगाव डेव्हलप झाले आणि जुन्नर तालुका आजही पश्चिम भागामध्ये पूर्व भागातला कोणताही लोकप्रतिनिधी आला तरी या पश्चिम भागाकडे दुर्लक्ष होतं हवं असेल. मग पूर्वी पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळेला आपण पाटील साहेब सांगितलं होतं अध्यक्ष भाषण करता इथे कुत्र्यालाही चालता येत नाही म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी पश्चिम भागाकडे दुर्लक्ष करतो. तर ती आपलं सर्वच पाटील साहेब आपण जे ज्या ठिकाणी आहेत पुढे मग तुमचं सरकार येईल आणि त्या दृष्टीनं पश्चिम भागाकडे आमचं लक्ष द्यावं. तर या दृष्टीनं आम्ही मुळातच आदिवासी हे काँग्रेसचे असतो परंतु जिल्ह्यामध्ये दिशेप्रमाणे आम्हाला वाटचाल करावी लागते, काल परतले आणि या दृष्टीनं खूप बोलण्यासारखं आहे. आज झोले साहेबांना त्यांचे पार्टीचे राज्याचे रावसाहेब दानवे आले होते आणि रात्री मला म्हटले की मला खूप अडचण आहे आणि म्हणून मी आशा सोडून दिली होती कारण ते एकदाही कृष्णराव मुंडेचे पुण्यतिथी एकमेव आमदार असे आहेत का त्यांनी विद्यमान असताना केली माझी असताना कधी सोडलं नाही. हेच ते प्रेम साहेबांचं आहे. ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी सर्वच आलेले उपस्थित मान्यवर असतील. या ठिकाणी आता विशेष पुरस्कारांचं वितरण नंतर होईल आणि ह्या कार्यक्रमाची धुरा अध्यक्षपदाची इगतपुरीचे आमदार समाजाचे त्यांनी आज स्वीकारावी. मी अशी आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी इथे हंडाळवाडी केंद्राअंतर्गत येणाऱ्या 18 प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचं प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमामधनं शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि प्रशासन असा संवाद वाढून शैक्षणिक गुणवत्ता ग्रामीण भागामध्ये वाढली आहे. या समित्या अधिक बळकट आणि सकारात्मक करून प्रशासनाच्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्याचं आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी केलं आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी इथे हंडाळवाडी केंद्राअंतर्गत येणाऱ्या 18 प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योती शिरसाट या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य ललिता शिरसाट, केंद्रप्रमुख सुरेश माघाडे, रमेश शिरसाट, मंदाकिनी बाबर यासह सर्व मुख्याध्यापक पदाधिकारी उपस्थित होते. तर शिरसाटवाडीच्या सरपंच ज्योती शिरसाट यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्यात. ही असे प्रशिक्षण वर्ग होणं गरजेचं आहे दरवर्षी की आपण पाहतो शालेय व्यवस्थापन समिती याच्यामध्ये की पालक काही सुशिक्षित असतात नसतात
परंतु ते या शाळेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा पार्ट असतो की आपले पाल्य या शाळेमध्ये शिकत आहेत. तर शाळेच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, तर त्या वेळोवेळी आपण शिक्षकांना भेटून त्या सोडवल्या पाहिजेत. ह्या अशा प्रशिक्षण वर्गामधून आपण चर्चा घडवून आणून ते करू शकतो. त्यासाठी महत्त्वाचं आपलं चांगल्या प्रकारे जे मान्यवर उपस्थिती आहेत, अशा मान्यवरांचं आपल्याला वेळोवेळी रोज काही मार्गदर्शन आपल्याला भेटू शकत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आपण चांगल्या प्रकारची चर्चा घडवून आणून शिक्षक आणि पालक यांच्या समन्वय चांगल्या प्रकारे या चर्चेमध्ये घडवून आणून आपण चांगल्या शाळेचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतो. माझा अनुभव आहे, जेव्हापासून मी सरपंच या गावचे झाले 2 वर्ष झाले, तर मला असं वाटतं खूप चांगला अनुभव आला आहे मला की आपण जर व्यवस्थित शाळेकडे लक्ष दिलं की शिक्षकांचं तर असतंच, परंतु शाळेमध्ये नेमकं काय प्रोसेस चालू आहे शिक्षणाची म्हणा, शाळेच्या विकासाची म्हणा, की आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर हे आपल्याला कळतात तर आणखीन पालकांना कळायला पाहिजे. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या संदर्भामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. थोडक्यात शालेय व्यवस्थापन समिती म्हणजे काय, थोडक्यात मी सांगतो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये जे विविध उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये समाजाचा सहभाग, पालकाचा सहभाग, शिक्षकाचा सहभाग, समाज प्रबोधनाचा सहभाग यांच्या समन्वयाने जे कार्यक्रम पार पाडले जातात त्याला शालेय व्यवस्थापन समिती असे म्हणतात. बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम नंबर 21 शालेय व्यवस्थापन समितीची रचना कशी असावी हे सांगितलेलं आहे. 2010 संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा या सर्व शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना झाली. शालेय व्यवस्थापन समितीपूर्वी 1997 आणि 2001 ग्राम शिक्षण समिती होती मॅडम, आणि या ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच असायचे. सरपंच हा गावचा प्रमुख असायचा आणि सरपंचाच्या नेतृत्वाखाली शाळेला द्यायला वेळ कमी असायचा, म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष होते त्यांना पुरेशा काम न करता त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षामध्ये पालकांचा समावेश केला. आणि जो विद्यार्थ्याचा पालक आहे तो पालकाने या ठिकाणी अध्यक्षस्थान करायचं, कारण शाळेच्या समस्या, शाळेला ज्या गरजा आहेत त्या सर्व काही अध्यक्षाला माहिती असाव्यात, म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्यार्थ्याचा पालक झाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 12 ते 18 सदस्य असावेत. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये 12 ते 18 सदस्यांनी संपूर्णपणे कामकाज करायचं. त्याच्यामध्ये 75% पालकाचे पालक असावे, विद्यार्थ्याचे पालक हे काही 14 ते 18 जे सदस्य होते त्याच्यातले 75% सदस्य हे विद्यार्थ्याचे पालक असावे. राहिलेले 25% सदस्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, शिक्षक प्रेमी, बालतज्ञ, 200 विद्यार्थी प्रतिनिधी की ज्यांना मतदानाचा अधिकार नाही मात्र ते एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांचा समावेश असलेली शालेय व्यवस्थापन समिती स्थापन झाली. या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की शालेय व्यवस्थापन समिती ही सक्षम असली पाहिजे. विविध वक्त्यांनी यावेळी मार्गदर्शन करत धोरणांची माहिती दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्हारी गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन सुनील इधाटे यांनी करून आभार परिमल बाबर यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, C24 पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सेंद्रिय खतांचा योग्य वापर आणि केतन फार्मा कंपनीच्या पुकाराड C166 या वाणाच्या लागवडीमुळं यावर्षी बटाटा पिकाचं उत्पन्न चांगलंच वाढलंय. यासाठी सागर ट्रेडिंग कंपनीचे मालक सागर थोरात यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय असे शेतकरी वैभव निघोट यांनी सांगितलंय. सेंद्रिय खतांचा योग्य वापर आणि केतन फार्मा कंपनीच्या पुकाराज C166 या वाणाच्या लागवडीमुळं यावर्षी बटाटा उत्पादन वाढलंय. या कामी सागर ट्रेडिंग कंपनीचे मालक सागर थोरात यांनी दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे हे साध्य झालंय असं शेतकरी वैभव निघोट यांनी सांगितलंय. सेंद्रिय खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले त्यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते निर्मितीकडे आपला कल वाढवणं आता गरजेचं आहे. बारमाही पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून प्रगत शेती करतायत, पण यामध्ये मुख्य भूमिका आहे ती बी बियाणे पुरवणाऱ्या वितरकांची. सागर ट्रेडिंग कंपनीसारखे विश्वसनीय बी बियाणे वितरक असल्यास शेतकरी निसंकोचपणे शेती करेल असा विश्वासही शेतकरी अभिषेक निघोट, शेतकरी वैभव निघोट आणि अथर्व गांजाळे यांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी सागर थोरात, सागर ट्रेडिंग कंपनी मंचर, इथे बटाटे बियाण्याचा व्यापार करत आहे. तर आज या ठिकाणी मी माझे शेतकरी वैभव निघोट यांना एक 2 महिन्यापूर्वी 11 क्विंटल बटाटा वाण हा लागवडीसाठी दिलेला होता. तर आज त्यांच्या शेतावर मी ही लागवड पाहण्यासाठी आलेलो आहे. तर खूप छान प्रकारचा असा त्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून स्वतः घरी तयार करून लागवडीसाठी सेंद्रिय खत वापरून अगदी दर्जेदार प्रकारचं बटाटे बियाणं वापरल्यामुळे खूप चांगल्या प्रकारची शेती तुम्हाला आज पाहायला मिळेल. तर मी माझ्या प्रकारे मला जेवढं शक्य होईल या प्रकारे मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे पीक घेतलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे, तुम्ही सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करून बटाटा पिकासाठी जसं दर्जेदार उत्पादन तुम्हाला घेता येईल यासाठी नक्की प्रयत्न करा. धन्यवाद. माझं नाव वैभव नवनाथ निघोट, मी मंचर निघोटवाडी या ठिकाणी रहिवासी आहे. मी माझ्या क्षेत्रात एक माझं क्षेत्र निघोट भाग्यलक्ष्मी डेअरी शेजारी 1.5 एकर प्लॉट आहे. त्यामध्ये मी केएफ कंपनीचं केतन फार्म या कंपनीचं बियाण्याची लागवड केलेली आहे. हे बियाणं सागर ट्रेडिंग कंपनी यांच्याकडनं बियाणं खरेदी केलं होतं. 11 क्विंटलची लागवड मी माझ्या क्षेत्रात केलेली आहे आणि एकदम अतिशय उत्कृष्ट असं एका बटाट्याला कमीत कमी 8 किंवा 9 अशा आरे आहेत आणि एकदम असं 1.5 महिन्याचे बटाटे आहेत, पण भरपूर असा भरपूर माल आहे त्याला. एकदम उत्कृष्ट असं पिकेल असा ह्यावर आशा आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जुन्नरचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. भारताचे संविधान जगामधील सर्वोच्च संविधान म्हणून ओळखलं जातं. संविधानामुळेच भारतामधील वंचित घटकांना न्याय मिळालाय आणि लोकशाही खऱ्या अर्थानं समृद्ध झाली आहे असे प्रतिपादन जुन्नरचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी केलंय. जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयामध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काकडे बोलत होते. यावेळी तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या हस्ते विद्यालयास संविधानाची प्रतिमा प्रदान करण्यात आली आहे. या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी KD भुजबळ, मुख्याध्यापक KS ढोमसे, तहसील विभागाचे अशोक गायकवाड, प्राध्यापक किशोर चौरे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विजयकुमार साळवे, पर्यवेक्षक रोहिदास भागवत, अनिल शिंदे यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संविधानाचे वाचन अशोक साळवे, सूत्रसंचालन मीननाथ पानसरे यांनी केलंय, तर आभार सुरेश लांडे यांनी मानलेत. आणि संविधानाबद्दल सर्वांनीच आपल्याला माहिती दिलेली आहे आणि यानंतरही संविधानावर मनोगत व्यक्त करणारे व्यक्ती वक्ते आहेत आपल्याकडं. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण संविधानाचं वाचन केलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही संविधानाची प्रत ही लोकांना समर्पित केली आणि त्या दिवसापासून आपलं जे राष्ट्र आहे हे सार्वभौम असं जाहीर झालं. आपण आज वाचन केलं, परंतु वाचन करताना फक्त वाचण्यापुरतच मर्यादित न राहता आपण जे आज वाचलं ते जर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी घरात जाऊन पुन्हा एकदा जर बघितलं आणि जर सविस्तर प्रत्येक शब्दाचा अर्थ ना अर्थ पाहिला किंवा जर समजून घेतला तर आपल्याला राज्य घटना समजली असं समजायला काही हरकत नाही. तुम्हाला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात येईल की किती सखोल आणि किती दूरगामी विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. आपल्या राष्ट्राला परंपरा आहे आणि आपल्या महाराष्ट्र निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्याची स्थापना केली आणि जनतेला एक चांगलं जनतेचा राज्य निर्माण होण्यासाठी असं आपल्या जनतेच्या राजाने सुरुवात केली. त्याच्यानंतर महाराष्ट्राला थोर समाजसेवकांची परंपराच लाभली. त्याच्यामध्ये आपले महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, त्यांनी शिक्षणाचा पाया, महिलांना शिक्षण, स्त्रियांना शिक्षण, त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील ज्यांनी आरक्षणाचा पाया त्यावेळेस रचला होता. शिक्षण असेल, लोकांना आरक्षण असेल, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थाला सुरुवात केली. त्याच्यानंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने समाजाला, मागासवर्गीय समाजांना, दीन दुबळ्या समाजाला प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि देशाला, एवढ्या मोठ्या देशाला लोकशाही परंपरा टिकवायची असेल तर या कदाचित कुठेतरी एक त्याला बांधणं आवश्यक होतं. आणि आपली भारतीय राज्यघटना आहे ही, ते काम आजपर्यंत त्यावेळेपासून करत आलेली आहे आणि भविष्यात हे काम भारतीय राज्यघटनेमार्फत. स्वप्नील जाधव, C24 तास, मंजर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास. आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही. दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही. चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून आपल्या शहरामध्ये प्रथमतः म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट ऍरोबिक्स योगा करण्याची सुवर्ण संधी. हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा, ऍरोबिक्स, झुंबा वर्कआउट, पोट कमी करण्यासाठी तंत्र शुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर. आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी, तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हिंगोली तालुक्यातील नादुरुस्त झालेले रोहित्र 24 तासांमध्ये बदलून द्यावं, शेतीपंपासाठी योग्य दाबानं वीज पुरवठा द्यावा, तसेच शेतीमालाला योग्य हमी भाव द्यावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादीनं हिंगोलीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढला. हिंगोली तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या रोहित्र 24 तासांमध्ये बदलून देऊन शेतीपंपासाठी योग्य दाबानं वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी, तसेच शेतीमालाला हमीभाव, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, शेतकरी आत्महत्या, इंधन दरवाढ या आणि आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादीकडनं हिंगोलीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली आहे. या मोर्चामध्ये आमदार रामराव वडकुते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी तथा शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. राहुरी शहरामधील शिवाजी शिक्षण मंडळामध्ये सलग 35 वर्ष सेवा देणारे कलाध्यापक श्री अशोक साळवे यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सेवापूर्ती गौरव समारंभ शहरामधील प्रगती शाळेमध्ये 28 नोव्हेंबर रोजी पार पडला. राहुरी तालुक्यातील शिवाजी शिक्षण मंडळामध्ये सलग 35 वर्ष सेवा देणारे कलाध्यापक श्री अशोक पांडुरंग साळवे यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सेवापूर्ती गौरव समारंभ शहरामधील प्रगती शाळेमध्ये 28 नोव्हेंबर रोजी सकाळी पार पडला. यावेळी व्यासपीठावरती राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, तनपुरे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विजूभाऊ डवले, डॉक्टर जयंत कुलकर्णी, नंदाभाऊ डोळस, मधुकर साळवे, जोगेंद्र कथुरिया, संजय निवासकर गुन्हे सर, किशोर जाधव मुख्याध्यापक, बी डी जुंधारे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी दादा पाटील सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता साळवे सरांनी गेले 35 वर्ष अविरत सेवा त्यांच्या शिक्षकी पेशाच्या माध्यमामधनं दिली आहे. प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर यावेळी विजूभाऊ डवले आणि गुणे सर यांनी देखील मनोगत व्यक्त करून साळवे सरांची प्रशंसा केली आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अशोक साळवे यांचा सपत्नीक आणि सहकुटुंब मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र जाधव सर, समीर शेख सर, खेडकर सर, दादू साळवे, दीपक साळवे, भूषण साळवे, अनुपम साळवे, कुणाल गुप्ता आदींसह तालुक्यातील आजीमाजी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. यावेळी मान्यवरांचे काळे सरांनी आभार मानलेत आणि या कार्यक्रमाची सांगता केली आहे. आज या ठिकाणी माझ्या सेवापूर्तीनिमित्त माझ्या सर्व शिक्षक बांधवांना माझी एकच विनंती राहील, आपल्या अंगी असलेले जे काही उपजत गुण आहेत या उपजत गुणांचा विकास करा. हे विकास करत असताना त्याच्या अनुषंगाने असणारे जे काही इतर पूरक माहिती आहे ही पूरक माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करा. पूरक माहिती जर विद्यार्थ्यांना दिली तर विद्यार्थी त्यापासून काहीतरी बोध घेतील आणि त्यातून एखाद्या चांगला भविष्यात चांगला कलावंत निर्माण होऊ शकतो. माझ्या आयुष्यात असलेली जी काही 35 वर्षाची जी काही सेवा आहे या सेवेमध्ये मी अनेक विद्यार्थी घडवले. खूप काही विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत, काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. जे काही कुटुंब आहेत या कुटुंबांना माझं काही सांगणं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून त्यांना त्यांचं भवितव्य जे काही आहे हे भवितव्य फुलवण्याचा प्रयत्न करा. एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसोंदर, C24 तास, राहुरी. राज्यभर गाजलेल्या कोपर्डी प्रकरणामधील तीनही आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावरती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोपर्डीमध्ये जी घटना झाली ही अतिशय दुर्दैवी घटना होती. महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा खरं तर दिवस. ती फक्त कोपर्डीची मुलगी नव्हती पण महाराष्ट्राची मुलगी होती. आज तिला न्याय मिळवून देण्यात श्री निकमजी आणि त्यांच्या सगळ्या टीमला यश आलं याचं मला मनापासून समाधान वाटतं. ह्या तिघांना फाशीची शिक्षा व्हावी हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाची आणि भारतीयाची इच्छा होती. आज तो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामुळे मी न्यायालयांचे आणि श्री निकमजी यांचे मनपूर्वक आभार मानते. माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता हा फाशीचा निर्णय झाला आहे, त्याचा निर्णय तातडीने होऊन लवकरात लवकर त्यांना फाशी व्हावी हीच सरकार दरबारी आज मी न्याय मागते. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. शिरूर तालुक्यातील कवठेमाई इथे विविध विकास कामांचं भूमिपूजन शिरूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान उद्या पुन्हा शिवसेनेच्या वतीनं हे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे आता हा निधी नेमका कोणी आणला असा मोठा प्रश्न नागरिकांना पडलाय. शिरूर तालुक्यातील कवठेमाई इथे विविध विकास कामांचं भूमिपूजन शिरूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आलंय. त्यामध्ये तालुक्यामधील कवठेमाई येथील राज्यमार्ग 128 ते गांजेवाडी यासाठी 50 लाख रुपये, कवठेमाई ते येमाई देवी मंदिर यासाठी 40 लाख रुपये, कवठेमाई येथील स्मशानभूमी शेड बांधणे यासाठी 5.60 लाख रुपये या कामांचं भूमिपूजन संपन्न झालंय. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर पंचायत समिती सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई गावडे, अरुणाताई घोडे, अहमदाबादचे सरपंच योगेश थोरात, कवठेगावचे सरपंच संदीप रत्नबारकी, सविंदणे गावचे सरपंच वसंत शेठ पडवळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्या पुन्हा शिवसेनेच्या वतीनं भूमिपूजन होणार आहे. मात्र हा निधी नेमका कोणी आणला असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय. त्याचीच चर्चा दिवसभर गावागावामध्ये रंगू लागली आहे. योजनामधून नियोजन मंडळातून ही कामं मंजूर झालेली आहेत. जिल्हा वार्षिक योजनामधून ही कामं मंजूर होत असताना ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याचा विकास आराखडा तयार केला जातो आणि त्याच्या माध्यमातून ही कामं मंजूर होतात.
त्यामुळे झालेली कामं ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत आणि म्हणून त्याचं उद्घाटन त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आम्ही सगळे लोक आज गावडेसाहेबांच्या हस्ते त्याचप्रमाणे तालुक्याचे सभापती उमासाहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. निवडणुकीच्या संदर्भामध्ये मला माहिती नाही, परंतु जे काम आपण केलेलं आहे त्याचं श्रेय दुसऱ्या कोणाला घेता कामा नये एवढं काळजी मात्र राजकारणात आता सध्याच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि विरोधकांनी देखील उद्या त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. जर ग्रामविकास मंत्री या परिसरामध्ये येणार होते तर जिल्हा परिषदला अगोदर सांगितलं असतं, तर आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आणि या ग्रामस्थांच्या सहकार्याने एकत्रित आर्थिक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ शकलो असतो, परंतु त्यांना तसं करायचं नाही आणि परस्पर येऊन दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कदापि होऊ देणार नाही. शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चाललेल्या विकासाच्या कामाचे शिल्पकार या भागाचे नेते आणि दिलीपराव वळसे पाटील त्यांनी निधी आणला. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सध्या अविवेक वळसे पाटील आहे, त्यांनी हे काम मंजूर केले आणि आज प्रत्येक काम हे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून चाललं आहे. शिवसेनेचा इथे काहीही योगदान नाही किंवा विरोधी पक्षाचं इथे काहीचाही योगदान नाही आणि योगदान नसताना ती आव्हान देतात आम्ही केलं. मला सांगा की शिवसेनासारखा पक्ष सत्तेत राहतो आणि बाहेर राष्ट्र भाजपला विरोध करतो का? हे सरकार बेकार आहे, मग याला विकास कामाचा हक्क सांगण्याचा अधिकार आणि म्हणून गोठे परिसर असेल या परिसरामध्ये भीषण दुष्काळ होता, त्या दुष्काळाचं रूपांतर खऱ्या अर्थानं हिरवगार परिसर करण्यामध्ये जर केलं असं तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळा विकासाचा गाळा आम्ही महाराष्ट्राच्या समेत असताना दिलीप वळसे पाटील असताना आम्ही करोडो रुपये आणून लिंबा उजवा कॅनल असेल, नदीवरचे बंधारे असेल, सिमेंट कॉम्प्लेक्सचे आणि डांबरी रस्ते असतील, छोटे मोठे विकासाचे काम असतात, ही सर्व करण्यामध्ये राष्ट्रवादी हीच अग्रभागी राहिलेले आहे आणि तो अधिकार आहे आम्हाला. त्यामुळं कुणीही बोगस भूमिपूजन करायला आला तरी आम्ही ते मान्य करणार नाही, जनता मान्य करणार नाही, कारण जनतेची नाडी तपासून आम्ही आतापर्यंत लोकांच्या जेवणाचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे आणि याही पुढे करणार अशा पद्धतीचे आता वही दे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 8 आरोपींना ताब्यात घेतलंय. एका गुन्ह्यामध्ये 1,76,000 मुद्देमाल तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 10,13,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 8 आरोपींना ताब्यात घेतलंय. गुन्हे शाखेच्या युनिट 1 डोळ्यामध्ये मिरचीची पूट टाकून जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. 6 आरोपींना ताब्यात घेतलंय, त्यामध्ये प्रदीप गायकवाड, अशोक अलाट, सूरज म्हस्के, अजय गायकवाड, आनंद कदम, करण जानराव अशी आरोपींची नावे आहेत. यांच्याकडनं 2 दुचाकी, मोबाईल रिचार्ज असा 1,76,000 माल हस्तगत करण्यात आलाय. पोलीस आता यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये घरपोड्या करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलंय. इंदानूर रकीब, जाकीर हुसेन अशी आरोपींची नावे आहेत. घरपोडी केलेल्या गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने, कटावानी, काळ्या रंगाची बॅग जप्त करण्यात आली आहे. 4 घरफोड्या केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. या 4 गुन्ह्यामध्ये 337 ग्रॅम सोन्याचे दागिने, 600 ग्रॅम चांदी असा 10,01,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दरम्यान यांनी अजून कुठे चोऱ्या केल्या आहेत का याचा पोलीस शोध घेत आहे. पुणे शहरात जवळजवळ 10 रॉबरी आणि चेन स्नॅचिंगची घटना घडलेली आहे. त्यापैकी जे 11 घटना होती त्यापैकी 1 खोटी आहे हे पण निष्पन्न झालं आहे आणि 10 पैकी 5 आम्ही डिटेक्ट केली आहे. यामुळे जे मागील 1 आठवड्याच्या दरम्यान जी घटना घडली होती ते आम्हाला पण फार चिंता झाली होती की अशा एकाएक ऐसा क्यों हो गया.
स्टॉप इंटायर क्राइम ब्रांच वॉज टास्क्ड और उसका उन्होंने तुरंत उस पर कामगिरी करी है। जो खड़क का इंसिडेंट था अभी समर्थ वाला डिटेक्ट नहीं हुआ है, बट एक्यूज्ड तक हमें पता लग रहा है वो भी डिटेक्ट होगा। जो खड़क का इंसिडेंट है जिसमें मिर्ची पूर डाल के चोरी करी गई थी, खड़क में हुआ है, मिर्ची पूर डाल के चोरी करी है उसकी सोसाइटी के पास। इमीजिएटली यूनिट त्यामध्ये युनिट वनचे लोकांनी सापळा रचून तो केस डिटेक्ट केला आहे। त्यामध्ये 1,76,000 रुपयाचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आला आहे, मोटरसायकल आहे, कॅश आहे, आपला हे सगळी माहिती आम्ही यामध्ये दिलेली आहे। माझ्या स्वतः येण्याचे कारण काय आहे की हे घटना इतकी गंभीर होती की मी स्वतः जेव्हा मी काल आली ते परत सकाळीच 11 वाजता या बदल मीटिंग ठेवली की आम्हाला काही ना काही आत्ता तुम्हाला खरे आरोपी आणायचे आहे। सो क्रेडिट गोज टू युनिट 1 अँड क्राईम ब्रँच, दे अरेस्टेड। अच्छा काम किया युनिट 2 ने। एक घरफोडी करने वाला सराइत गुन्हेगार है जो बेसिकली बांग्लादेश का है, मेन आरोपी है। इसके ऊपर पहले भी गुनाह दाखिल थे, 1-8 वाड़ा पहले इसको डिपोर्ट किया गया था, डिपोर्ट होने के बाद वापस आ गया है। जब इसको डिपोर्ट किया गया था तो मुझे पता लगा था कि इसका वीसा नहीं है, इसे डिपोर्ट किया गया था, ये वापस आ गया है। इसमें जो दिघी वाले ऐसे इंसिडेंट हैं, कुल मिला के तकरीबन 4 केसेस निकले हैं जिससे टोटल अपने को 337 ग्राम गोल्ड जिसकी कीमत अप्रॉक्सीमेटली 10 लाख रुपए है और 0.5 किलो चांदी मिली है। बाकी मेन आरोपी मिलने के साथ और डिटेक्शन होगा। यूनिट 5 के लोगों ने एक कंबर उर्फ डंपर शाहजहां जाफरी ईरानी, इसके पास से चेन स्नैचिंग के 2 ऑफेंस और वो जो पुलिस करके हम पुलिस हैं लोगों को चीट करता है वैसा एक ऑफेंस और वाहन चोरी के ऑफेंस मिलके 4 ऑफेंस डिटेक्ट किए हैं। इन आरोपी की अरेस्ट कल हुई है तो जो इमीडिएट इन्फॉर्मेशन है वो हम आपके साथ शेयर कर रहे हैं। इंट्रोगेशन के बाद और भी गुनाह उगड़ने की शक्यता है। इसमें अलंकार में एक घर फोड़ी हुई है, इट्स अ बिग घर फोड़ी। हमारे ACP ने स्पॉट विजिट किया है, CCTV फुटेज है, दैट केस विल ऑल्सो बी डिटेक्टेड। हम आज ही हुई है, अभी ऑफेंस दाखिल हो रहा है। हमारा पूरा प्रयास है कि इस तरह की जो एकाएक घटनाएं बढ़ती हैं तो लोगों में थोड़ा डर का वातावरण होता है। पुलिस का काम है कि इस तरह के सारे केसेस डिटेक्ट करें। क्राइम ब्रांच की सारी टीम लगी हुई है, DCP और एडिशनल CP के साथ मीटिंग हुई है, उनको भी इंस्ट्रक्शन दिया है कि ऐसे सारे केसेस डिटेक्ट करें और आरोपी को अरेस्ट करें। मिला के 9 आरोपी हमारे पास पकड़े गए हैं। इतने केसेस डिटेक्ट हुए हैं जो समर्थ वाला भी बहुत जल्दी डिटेक्ट होगा, ऐसी मुझे पूरा विश्वास है। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। थोर समाज सुधारक शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्राचे माजी सर्वे उपाध्यक्ष श्री संभाजी साळवे यांनी आपले विचार मांडलेत। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतामधील तमाम दुर्बल समाजाला आणि स्त्री वर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखवून त्यांच्या ज्ञानाचं तेज निर्माण केलं आणि बघता बघता सर्व समाज शिक्षणाकडे ओढला गेला, म्हणून संपूर्ण जगाचे ते सूर्यासारखे प्रकाश पेरणारे सूर्य होते, असे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्राचे माजी सर्वे उपाध्यक्ष श्री संभाजी साळवे यांनी आपले विचार मांडलेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय भगवानराव घोलप, ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे, मधुकरजी कराळे, वसंत साळवे, उज्ज्वला शेवाळे, घोलप जयदास साळवे, मारुती वारे, विजय साळवे, रेश्मा मनियार, दीपक चिमटे, प्रशांत धोत्रे, KM चौरे, श्रीमती अवदारे इत्यादींनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची ओळख करून दिली आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी महिला आघाडीच्या नफीजा इनामदार्या होत्या।
यावेळी सर्व महिलांच्या उपस्थितीनं स्मृती दिन अत्यंत गजबजून गेला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती वारे यांनी केलंय, तर आभार श्रीमती नजमा बेपार यांनी मानलेत. स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहुयात काही ठळक घडामोडी. कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना अखेर न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा, निर्भयाला मिळाला न्याय. सेंद्रिय खतांच्या योग्य वापरानं आणि केतन फार्मा कंपनीच्या पुकारा C166 वाणाच्या लागवडीनं वाढलंय बटाटा पिकाचं उत्पन्न. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं हल्लाबोल मोर्चा. आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील 8 आरोपींना केलं गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी 24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.